रिजर्वेशन अतिशय भयानक गर्दी आहे, चढायला मिळेल याची खात्री वाटत नाही, बघूया. सो चढायला मिळतंय का? आता मी पोचलो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. रात्रीचा प्रवास खूप त्रासदायक होता, गर्दी खूप होती, गणपतीची गर्दी होती. बऱ्याचदा मी ट्रेनने येणं टाळतो कारण गर्दी खूप असते. मी यावेळी ट्रेनने यायचं ठरवलं गणपतीसाठी. सो त्रास झाला ट्रेनला. सो आता मी इथून मी माझ्या आता घरी जाणार आहे. मी इथून आता बस या बॉम्बेटो गोवा हायवेवर जे कुठलं व्हेकल मिळेल त्या व्हेकलने मी माझ्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, मी पोचलो आहे आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनतून. आताच बाहेर आलो आहे आणि आता बॉम्बे टू गोवा हायवेवरती जे काही व्हेकल मिळेल तर त्या व्हेकलने घरी जायचं. फार काही मजा नाही आली प्रवासात, थोडासा त्रास झाला, झोप नाही मिळाली, जागा नाही मिळाली, उभ्याने चालू आहे. गणपतीला कोकण रेल्वेला दरवर्षी अशीच गर्दी असते. सो बघूया आता आपल्याला व्हेकल मिळत आहे की नाही, किंवा कुठली गाडी किंवा एसटी मिळेल असं वाटतंय. पाहूया, बघा किती निसर्गरम्य कोकण आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला सगळी हिरवळ दिसतच असेल. मुंबई टू गोवा हायवे.
पुढे थांबणार आहे तू पण उतरत आहे फायनली थोडासा जवळ घराच्या पोहोचलोय. बॉम्बे टू हायवे वरती माझं जे गाव आहे तिथे एक चहाची टपरी आहे तर तिथे आहे मी. अभिषेक चहा द्या. फायनली मी पोहोचलोय माझ्या गावी. आमचे हे रिक्षावाले दादा आहेत प्रकाश दादा. प्रकाश दादा हाय कर आमच्या. हाय. तर आम्हाला दरवेळी मुंबईतून आल्यावर हेच आम्हाला घरी सोडतात. बर किती आले. चला हा अमेझिंग मित्रांनो हे बघा आमची भात शेती. तर फायनली मी माझ्या घराजवळ पोहोचलोय. हे बघा आमची शेती आहे. सो मजकूर दिसतय. मित्रांनो कोकणात आल्यावर जे निसर्ग सौंदर्य आहे आणि इथली शांतता आहे फक्त पक्ष्यांचे आवाज अतिशय स्वर्ग सुखाचा आनंद देऊन जातो. मित्रांनो फायनली मी माझ्या घराजवळ पोहोचलो आहे आणि हे समोर दिसणारं घर माझं आहे. मित्रांनो फायनली मी माझ्या घराजवळ पोहोचलेलो आहे. रात्रीचा प्रवास अतिशय टेन्शनवाला होता आणि कोंबडा रवतोय. रात्री काही व्हिडिओज शूट नाही करता आले कारण अतिशय गर्दी होती. मोबाईलची बॅटरी वाचवायची होती सकाळी शूट करण्यासाठी आणि थोडंफार संगमेश्वर रेल्वे स्टेशनला उतरून थोडासा मोबाईल चार्ज केला आणि त्याच्यानंतर हे तुमच्यासमोर काही व्हिडिओज शूट करतोय. फायनली मी माझ्या घरी पोहोचलोय. चांगला एक्सपिरियन्स होता. कोकणातला प्रत्येक चाकरमानी जेव्हा गावी येतो तेव्हा अतिशय खुश होतो आणि जे मिळेल ते वाहन कोणी बस नेतं एसटी नेतं कोणी ट्रेन नेतं पण हा जी गावची ओढ आहे गणपतीला जाण्याची जी गावची ओढ आहे ते अतिशय लोक कशी येतात हे आज मी बऱ्याच दिवसांनी ट्रेनने पाहिलं. मी गणपतीत कधी ट्रेनने प्रवास नाही केलेला पण आज पाहिलं की कशी लोक ज्या गणपती उत्सवाच्या ओढीने बापरे ट्रेन तर अक्षरशः अतिशय भरगच्च अशी भरली होती आणि मी अतिशय घाबरलेलो होते. मला चढायला मिळतं की नाही पण फायनली चांगला एक्सपिरियन्स होता आणि मी आता माझ्या घरी जातोय आणि थोडासा रेस्ट घेणार आहे. सो माझ्याबरोबर माझ्या प्रवासात तुम्ही प्रवासाचा माझा व्हिडिओ तुम्ही बघाल अशी आशा करतो. सो थँक्यू. हॅलो मित्रांनो आल्या माझ्या आजीने माझा हात पकडलाय आणि आता ती बसली अंगणातच सहसा बसते. बघा माझी आजी 109 नॉट आउट 109 वर्षाची आहे. हात असं दाखव. तू आहेस. तू आहेस. 109 वर्ष झाली आहेत. थोडस ऐकायला कमी येत तरी पण थोडीफार चालण्याचा प्रयत्न करते. येत आहेत. माझ्या वडिलांना विचारते येत आहे मग गणपतीला येणार आहे. येत आहेत. खूप बरं वाटत. सो मित्रांनो फायनली मी माझ्या घरी पोहोचलोय.
खूप बरं वाटतंय. आता रेस्ट घेण्याची वेळ झाली आहे. खूप थकलो आहे, आंघोळ करेन आणि डायरेक्ट झोपेन.